तुमच्या मतदारसंघामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे की महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झालाय. काल सुषमा अंधारे यांनी डायरेक्ट उमेदवारी आयची ही जागा शिवसेना लढवणार, त्यांनी नाव सुद्धा सांगितलं. मला वाटतं सुषमाताईंनी हा त्यांचा विचार बोलून दाखवला असेल, कारण अजून महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अंतिम झालेलं नाही आहे, त्यामुळे हे जागा वाटप अंतिम झाल्यानंतर त्यावर भाष्य करणं हे जास्त उचित ठरेल. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटणं की यामध्ये आपल्याकडे ही जागा येणं, कारण ताकदीनं शिवसेनेच्या युनिटने चांगलं काम केलं आहे का हडपसरमध्ये हे मान्य करावं लागेल. चांगलं काम केलं भोसरीमध्ये शिवसेनेच्या युनिटने, चांगलं काम केलं आहे खेडमध्ये. मी शिरूर लोकसभा मतदारसंघापुरता बोलतो, म्हणजे जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, भोसरी असेल, त्यानंतर हडपसर असेल, शिरूर हवेली असेल, प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या युनिटने केलं आहे ना चांगलं काम. त्यामुळे त्यांना त्याच्यावर दावा सांगावा वाटणं यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही, कारण या सगळ्या ठिकाणी लीड आहे. या सगळ्या ठिकाणी लीड असताना भोसरीमध्ये 37,000 लीड जेमतेम 8,000 आणत असताना नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कोण कार्यकर्ते किती कमी संच असताना शिवसेनेच्या युनिटने चांगलं काम केलं अशा ठिकाणी एक क्लेम होणं स्वाभाविक आहे. परंतु महाविकास आघाडीचं अंतिम जागा वाटप झाल्याशिवाय त्याविषयी भाष्य करणं उचित.